422 ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर, प्रस्थापितांना धक्का देत नौके झाले कारभारी। हिंगोली, हिंगोली जिल्ह्यात सोमवारी 422 ग्राम पंचायतीचे निकाल घोषित झाले आहेत। यात प्रस्थापितांना धक्का देत काही गावातील गावकऱ्यांनी नौक्यांना तर काही ठिकाणी जुन्यांनाच गावचे कारभारी करत हाती सत्ता दिली आहे। जिल्ह्यात 495 पैकी 73 ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याने 422 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले आहे। या ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील 5 तालुक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात झाली। हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथे स्वीडन येथून गावात आलेल्या डॉक्टर चित्रा अनिल कुरे या दाम्पत्याने राजकारणात उतरत विजय मिळवला आहे। सेनगाव तालुक्यातील गोरेगावात दोन्ही माजी आमदार एकत्र येत विजय संपादन केला आहे। यात माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा समावेश आहे। औंढा तालुक्यातील जवळा बाजार ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी पॅनलने वंचित आघाडीचे मुनीर पाटील यांच्या पॅनलवर मात करीत विजय मिळवला। वसमत तालुक्यातील कुरुंदा ग्रामपंचायतमध्ये बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले यांनी एक हाती सत्ता स्थापन केली। तर कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे काँग्रेसने जिल्हा अध्यक्ष संजय भोंडारे यांच्या पॅनलने परत सत्ता स्थापन केली आहे। याच तालुक्यात शेवाळा येथे पंचायत समितीचे माजी सभापती गोपू पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत काँग्रेसचे माजी सरपंच अभय सावंत यांनी सत्ता ताब्यात घेतली। तर डोंगर कडा येथे जिल्हा परिषद सदस्य दिलीप देसाई यांना धक्का देत शिवाजी गावंडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मदन कासार, सी के मराठी न्यूज। पुन्हा फोटो काढून एवढं काय कसं झालं घेण्या मी बोलता